पुणे पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरून गेलंय, कारण रात्री 9:30 सुमारास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारानंतर त्यांच्यावर कोयत्यानं वार सुद्धा करण्यात आलेत. जखमी वनराज आंदेकरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घरगुती वादातून त्यांच्यावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर आली आहे. आणि या प्रकरणी पुणे पोलिसांनी 3 संशयितांना सध्या ताब्यात घेतलंय. आंदेकरांना 5 पैकी 1ही गोळी लागली नाही, मात्र कोयत्याच्या हल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही दृश्य आपण सीसीटीव्हीची पाहतोय. पुण्यामधून 5 गोळ्या झाडल्या, मात्र गोळ्यांनी त्यांची हत्या झाली नाहीये, कोयत्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झालेला आहे असं कळत आहे. पुढची बातमी सुद्धा पुण्यातून. पुण्यामध्ये अवघ्या 6 तासात 2 खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. वासुदेव कुलकर्णी यांची सुद्धा 5:30 सुमारास हत्या करण्यात आली आहे. पुरसुंगी सासवड रोड पोलीस ठाण्यापासून 300 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. आणि कोयत्याचे वार करून हा निर्घृण खून करण्यात आला आहे. कुलकर्णी एक फायनान्स कंपनी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर अवघ्या 6 तासातच दुसरा खून झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. दरम्यान या प्रकरणावर संजय राऊत काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात. इस राज्य की लॉ एंड ऑर्डर, कानून व्यवस्था पूरी तरह से उद्ध्वस्त हो गई. हाँ, कभी कोयता गैंग है, कभी ये गैंग है, कभी वो गैंग है, कभी भर सड़क पर पुलिस अधिकारी के ऊपर भाजपा के गुंडे थूकते हैं, कॉलर पकड़ते हैं. क्या देवेंद्र फडणवीस जी उसके ऊपर बात कर सकते हैं, डिबेट कर सकते हैं? पुणे जैसे शहर में जो हमें बोलते हैं कि जो विद्या का माहिरगर है, एजुकेशन हब है, लोकमान्य टिळक छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, अब वहां खुलेआम इस प्रकार की गुंडागर्दी होती है. और देवेंद्र फडणवीस गृहमंत्री हमारे सिर्फ इधर उधर की बात करते हैं.